महाराष्ट्रामध्ये विवेकवाद आणि बुद्धिप्रामाण्यवाद रुजवणं किती कठीण आहे आपण पाहिलं. मी जातोय जितेंद्र आव्हाड यांच्याकडे. जितेंद्र आव्हाड, आता अभय वर्तक यांनी स्पष्ट प्रतिपादन केलं, आपली प्रतिक्रिया. असं की मला तो थोडा वेळ बोलू द्या. हे असले अभय वर्तक वगैरे जे काही बोलतात ना, म्हणजे खरं तर निर्लज्जपणाचा कळस आहे. पहिली गोष्ट म्हणजे अभय वर्तक जर माझ्या स्टेजवरती सनी लिओन येऊन नाचली असेल असं जर तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध केलं ना, तर तुमच्या घरी येऊन नाचीन मी स्वतः. हे असले काही जे थिल्लर आरोप असल्या गंभीर चर्चेमध्ये करून स्वतःची बौद्धिक दाखवू नका. म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे, मालगोंडा पाटील आपल्या संस्थेमध्ये लिहित नव्हता. आपल्या ते पुरोगामी काय, ते प्रतिगामी काय लिहिता, ते तुमचं सनातन प्रभात काहीतरी त्याच्यामध्ये लिहिलं नव्हतं. हाच मालगोंडा पाटील मिरजेच्या दंगलीत तलवारींसकट पकडले गेला नव्हता. हाच मालगोंडा पाटील गोव्याच्या बॉम्बस्फोटाचा आरोपी नव्हता. हाच मालगोंडा पाटील नंतर एक बॉम्ब ब्लास्ट मध्ये स्वतः बॉम्ब घेऊन चालला असताना मारला गेला नव्हता. त्या दिशेने तुम्हाला नेमका न्यायचा आहे त्याचा मला वाटतं अगोदर अभ्यास करायला पाहिजे. बरोबर आहे, त्यांना उत्तर देऊ द्या. आपण आता मला बोलू द्या वर्तक. आता वर्तक बोलू द्या मला. सेकंद त्यांना बोलायला देत आहेत. 2008 साली जेव्हा सनातन संस्थेच्या कार्यालयांवरती धाडी पडल्या तेव्हा महाराष्ट्र पोलिसांना जे काही लिटरेचर सापडलं त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं लिटरेचर होतं एलिमिनेशन थिअरी. एलिमिनेशन थिअरीचा अर्थ काय, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या सगळ्या प्रचार साहित्यामध्ये लिहून ठेवलं होतं की तुम्हाला ज्यांचे विचार पटत नाही, ज्यांच्याशी तुमचे मतभेद आहेत, त्यांना एलिमिनेट करा, त्यांना संपून टाका, त्यांची हत्या केली तरी ती मान्य करण्यात येईल. अशा संस्थेचा प्रचार साहित्य हातात आहे. ही संस्था गेले 10 वर्ष सातत्याने अतिरेकी कारवाई करते. ह्याच्यातली एक महत्त्वाची पार्श्वभूमी या देशाने लक्षात घेण्यासारखी आहे, महाराष्ट्राने लक्षात घेण्यासाठी आहे की जेव्हा गांधीजींची हत्या झाली त्यानंतर RSS वर बंदी घालण्यात आली. RSS वर बंदी का घातली म्हणून गोळवळकरांनी जेव्हा पत्र लिहिलं जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेलांना तेव्हा वल्लभभाई पटेलांनी जे उत्तर दिलं होतं ते आजच्या ह्या परिस्थितीला संयुक्तिक आहे, थोडंसं संदर्भ देणार आहे. त्यांनी त्या पत्राचं उत्तर देताना असं म्हटलं होतं की भलेही RSSनी गांधीजींची हत्या केली नाही पण वातावरण असं तयार केलं की त्यातनं गांधीजींची हत्या झाली. त्यामुळे जेवढा दोष हत्या करणारचा आहे तेवढाच दोष RSSचा आहे, कारण का तुम्ही विचारांची विषाची पेरणी केली आणि त्या विषातनं त्या नथुरामाचा उदय झाला. मी आजही मानतो की जशी मी तेव्हाही म्हटलं होतं की नथुरामानी केलेली हत्या, गांधीजींची हत्या हा टेररिस्ट अटेम्प्ट होता. द फर्स्ट टेररिस्ट ऑफ इंडिया वॉज नथुराम गोडसे आणि आजची हत्या देखील ही नथुरामाच्या पिल्लावळीची. जितेंद्र तुम्ही तुमचे विचार, मांडलेले आहेत. जितेंद्र मला या ठिकाणी एक छोटासा प्रश्न, जितेंद्र तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे की जेवढे विषारी विचार पेरले गेले तेवढेच महाराष्ट्रात समतेचे आणि विषमता आणि वैर संपवण्याचे साने गुरुजींचे विचार साधनेच्या मार्फतही मांडले जात होते. मग ते विचार महाराष्ट्रात तोकडे पडले का, काय सांगाल? असं आहे की हे काही तोकडे असं आहे की ह्यांना जे वाटतं की आपण विचार माणूस संपवलं की विचार संपतात. अजूनही ह्या निथरुम्याच्या पिल्लावळांना हे का समजत नाही की गांधी संपले पण गांधीवाद संपला नाही, उलटा गांधीवाद फोफावला, गांधीवाद पसरत गेला. आणि म्हणून गेल्या 10 वर्षाचा इतिहास सांगतो या महाराष्ट्रातला. सनातन संस्थेने गेल्या 4 महिन्यात सातत्याने जे काही दाभोळकरांवर लिहिलं, जे काही विष पेरलं. गोपाळ गोडसेंना मी एक प्रश्न विचारला होता की गोपाळ गोडसे तुम्ही आज जो काही प्रचार आणि प्रसार करताय तेव्हा तुम्हाला आठवत असेल तर ठाण्यामध्ये देखील तुम्ही माझे ठाणेकर आहात. गोपाळ गोडसेंचं तेव्हा पारायण ते काय कथाकथन वगैरे असायचं की नथुरामाची मी हे वाचून दाखवतो अंतिम इच्छा वगैरे वगैरे. त्यांना मी एक प्रश्न विचारला होता तेव्हा जाऊन त्यांच्या व्यासपीठावरती की तुम्ही आज हे मान्य करता की गांधी हत्या झाली आणि त्याची कारणं ही आहेत आणि अमुक आणि तुम्ही खटल्यामध्ये तो तुम्ही सांगितलं होतं की मी अनभिज्ञ आहे, मला काहीच नव्हतं माहीत आणि तुम्ही आपली सुटका करून घेतली होती. अभय वर्तक, तुम्ही गोपाळ गोडसेंचेच वारसदार आहात, सगळं माहिती आहे, सगळं करून घेतलं, आता झालं, आता हात वरती मोकळे, काळी फीत बांधायलाही तयार. महाराष्ट्र हे तुमचं नाटक ओळखून आहे. अखेरीस धर्मांध शक्तींनी पुरोगामित्वावर हल्ला केलाय, महाराष्ट्राला काळं फासलंय. दाभोळकरांच्या हत्येने विचार संपतील असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही स्वप्न बघता. जितेंद्र आव्हाड, मी तुमच्या विचारांचा सन्मान करतो, तुम्ही तुमचे विचार मांडलेले आहेत. एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर अभय वर्तक तुम्हालाही तुमचे विचार जरूर मांडता, महाराष्ट्रासमोर येतील. आपण अभय वर्तक यांनाही वेळ देणं अत्यंत महत्वाचं आहे. अभय वर्तक, मांडा तुमचे विचार. मला महत्वाचे 4 मुद्दे मांडायचे आहेत. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे
तुम्हाला जर उद्या लक्षात आलं की सनातन संस्थेचा या हत्येशी काहीच संबंध नाही, तर जर गेले दोन दिवस गेल्या आज दिवसभर जी काही बदनामी सुरू आहे त्याच्यातून सनातन संस्थेचं जे अतोनात नुकसान होणार आहे किंवा भविष्यामध्ये जे झालेलं असणार आहे ते कोण भरून काढणार आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हत्या घडल्यानंतर त्याची चौकशी, तपास यंत्रणा, न्याय यंत्रणा हे सगळं ओलांडून जितेंद्र आव्हाड असतील, विविध वाहिन्या असतील, सनातन संस्थेवरती तुटून पडल्यात, हे कोण कुठला न्याय आम्हाला मिळतोय, हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरी गोष्ट आहे की म्हणजे जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत की बाबा समाज ओळखतोय की खरं कोण बोलतोय, नौटंकी कोणाचे. खरोखर जितेंद्र आव्हाड सांगतो की समाज ओळखतोय की राजकारणी कशा प्रकारच्या नौटंकीचे आहेत. साधं उदाहरण घ्या सनी लिओनचं, तुम्ही बोलावलं होतं, तुमच्याच विद्या चव्हाणांनी विरोध केल्यानंतर तुम्ही ती भूमिका मागे घेतलीत आणि सनी लिओनला रद्द केलं. इथे चॅनलवरती कशा पद्धतीने फसवल्याचा चौथा मुद्दा आहे. माझा पाचवा मुद्दा आहे की दाभोळकरांची हत्या झाली, तुम्ही त्या क्षणाला सनातन संस्थेवरती बेछूट आरोप करायला सुरुवात केलीत. माझा प्रश्न आहे, जितेंद्र आव्हाडांसारखे तुम्ही कळकळीने मांडताय तो तुमचा काही याच्या मागे स्वार्थ आहे का, हेही तपासायला पाहिजे. कारण दाभोळकरांसारख्या व्यक्तीवरती गृह खात्याने नक्षलवादी संघटनांशी जोडले गेल्याचे आरोप केलेले आहेत. दुसरा आरोप तुम्हाला सांगतो की दाभोळकरांच्या त्या ट्रस्टला विदेशातून पैसा येत होता आणि गेले 12 वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चॅरिटी कमिशनरकडे हिशोबच सुपूर्त केलेला नाही आणि याबाबत निर्णायक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराकडे माहिती घेतलेली आहे. माजी पोलीस यंत्रणांना, विविध चॅनल्सना, आपल्यासारख्या याच्यामध्ये माझं म्हणणं पूर्ण होऊ द्या. जितेंद्र आव्हाडांना माझे 4 पट वेळ दिलेला आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की हत्या होत असताना त्याच्या पाठीमागे 2 कारणं असू शकतात. एक म्हणजे एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिगत स्वार्थ असू शकतो, आर्थिक कारण असू शकतं, एखाद्या व्यक्तीचा महिलेशी संबंध असू शकतो. पोलीस विविध प्रकारे तपास करतात. नरेंद्र दाभोळकर एक सामाजिक कार्यकर्ते होते, याच्याबद्दल आम्ही त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यांच्या हत्येबद्दल अत्यंत दुःख मी सुरुवातीलाच व्यक्त केलेलं आहे. परंतु जर आम्हाला सनातन संस्थेला तुम्ही फासावर लटकवायला निघाला असाल तर ते आम्ही अजिबात सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाडांना सांगून ठेवतो की आम्ही सनदशीर मार्गाने कार्य करणारी मंडळी आहोत. 6-7 वर्ष आम्ही 8-8 वर्ष हजारो कार्यकर्ते घेऊन आम्ही निदर्शनं केली. हत्या करायची असते तर हे सगळं केलं असतं का? आम्ही एक मोठी संघटना चालवतोय. तुम्ही जेव्हा आमच्यावरती आरोप करता तेव्हा जबाबदारीने आरोप करा. समाज बघतोय, कोट्यावधी लोक हा चॅनल बघतायत. एका हिंदुत्ववादी आध्यात्मिक संघटनेला सगळेजण घेरून तिला तुम्ही मान कापाल आणि ते इतकं सहज सोपं असेल असं अजिबात समजू नका. जितेंद्र आव्हाडांन सांगतोय समाज ओळखतोय की राजकारणी कशा प्रकारचा नाटकीपणा करतायत. कोट्यावधी लोकांना माहिती आहे. म्हणून आज राजकारणी अभय वर्तक, तुमचं म्हणणं अत्यंत जोरकासपणे तुम्ही तुमचं म्हणणं मांडलेलं आहे. तुमच्या माहिती करता सांगतो, Zee24 वरून आम्ही कोणत्याही संस्थेचं नाव घेतलेलं नाही. भाग क्रमांक 1 हे तरी मान्य कराल तुम्ही? मी तुम्हाला सांगतो, मी आज दिवसभरात सगळे चॅनल बघितले. मी तुमचं अभिनंदन करतो. मी Zee24 अभिनंदन करतो की सनातन संस्थेने बोला. हा, सनातन संस्थेने आज आम्ही अभ्यास पूर्ण बघितला की विविध चॅनल्स कशा प्रकारे वृत्त देत आहेत. आज Zee24 खरोखर मला मान्य करावं लागेल. आम्ही कायमच संयमित भूमिका घेत आलेलो आहोत, परंतु एखाद्या व्यक्तीवर त्याची चिता शांत व्हायच्या आत नक्षलवादाचा किंवा तत्सम असा कुठलाही आरोप करणे हे महाराष्ट्राच्या एकूणच सुसंस्कृत आणि सुसंस्कृत परंपरेला साजेसा आहे का? हा वाद इथे आपण, अभय वर्तक, हा वाद इथे आपण तूर्तास थांबूया. सध्या महाराष्ट्रासमोरचा प्रश्न नक्षलवाद किंवा असला या विषयावर आपण आता इथे चर्चा करत नाही आहोत. मला जायचं सदानंद मोरे यांच्याकडे. सदानंद मोरे, मी तुमच्याकडे येईन नंतर. सदानंद मोरे, महाराष्ट्राला पुरोगामी विचारवंतांची एक परंपरा आहे, परंतु आज कुठंतरी या परंपरेसमोरची आव्हानं वाढलेली आहेत. तेव्हा बदलत्या काळामध्ये या परंपरेतील जे पायिक असतील, जे कार्यकर्ते असतील, त्यांनी आपलं बळ वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं काय करायला पाहिजे? एखादी वाईट घटना घडताना अनेक दुर्जन एकत्र येतात, परंतु एखाद्या चांगल्या कार्याकरता सज्जन माणसं एकत्र येताना आढळत नाहीत. हा अनुभव आपल्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला, सामाजिक विचारवंतालाही आला असेल. काय सांगाल तुम्ही? आपण दाभोळकरांच्या निमित्ताने हा एक चांगला प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि योग्य वेळेला केलेला आहे. खरं तर त्याच्यात मला एक मुद्दा असा दिसतो की आता या इश्यूवरती सगळे महाराष्ट्रातले पुरोगामी जरी एकत्र आले असले आणि विचारवंत, तरी एरवी त्यांच्यामध्ये खूप मतभेद असतात आणि क्षुल्लक कारणावरून असतात. म्हणजे असंही नाही की मेजर इश्यू असतो आणि त्याच्यावरनं मतभेद होतात. अगदी